बार्शीतील प्रसिद्ध क्लासेसचे प्राध्यापक मधुकर गणपत डोईफोडे यांचं स्कॉर्पिओ वाहनात अपहरण करून त्यांना 25 लाखांची खंडणी मागणारे 3 अपहरणकर्ते गजाआड झाले आहेत. रामा राजेंद्र साडेकर वय 24 राहणार माळी गल्ली परांडा जिल्हा उस्मानाबाद. सोमनाथ रामलिंग भोसले वय 30 राहणार चिंचगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर आणि अप्पासाहेब रामचंद्र राऊत वय 35 राहणार म्हैसगाव तालुका माढा असं प्राध्यापक डोईफोडे यांचं अपहरण करून त्यांच्याकडे 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्या खंडणीखोरांची नावं आहेत. यातील खंडणीखोरांनी अपहरण करण्यासाठी संगनमत करून 11 मे 2017 रोजी पहाटे 6 सुमारास कुर्डुवाडी रोडवर मॉर्निंग वॉकला आलेल्या प्राध्यापक मधुकर डोईफोडे यांच्यावर नजर ठेवून त्यांचं गौरी हॉटेल समोरून स्कॉर्पिओ गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवून घटनास्थळावरून अपहरण केलं होतं. घडलेली घटना बघितलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना खबर कळवल्यानंतर बार्शी तालुक्यात खळबळ उडाली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली अपहरणकर्त्यांच्या शोधात पोलीस पथक रवाना झालं. गुन्ह्यातील 3 आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून विलास नरहरी उबाळे राहणार म्हैसगाव तालुका माढा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याविषयी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू यांनी प्रसार माध्यमांना बोलताना अधिक माहिती दिली. 17 रोजी बार्शी काही 4 लोकांनी स्कॉर्पिओ व्हेकलमधून अभ्यक्षण केले असं प्राथमिक माहितीवरून एफ आय आर दाखल होता आणि त्या दिवशी सकाळपासून आम्ही नाकाबंदी आणि पुणे ग्रामीण जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या मदतीने लावले होते आणि दुपारपर्यंत सरांचा डोईफोडे सरांचा सुटका झाला होता त्या दिवशी. पण त्याच्यामध्ये आरोपी नेमके कोण होते आणि काय त्यांचा मोटिव होता त्याचा काही इमिडिएटली माहिती त्या दिवशी नाही मिळाला होता. नंतर आम्हाला काही हिंट्स मिळाले होते त्याच्या आधारे गोपनीय माहितीच्या आधारे एनसीबीचे पोलीस निरीक्षक श्री कुंभार आणि यांचे टीम आणि तसेच ते स्थानिक पोलिसांच्या मदतीने पूर्ण गुन्ह्याच्या अवघडकीस आणून त्याच्यामध्ये काय पार्श्वभूमी होता काय मोटिव होता की कोण मुख्य सूत्रधार आणि कोण आरोपी होते त्याचा आज निष्पन्न झालेला आहे. आता आज आम्हाला 3 आरोपी त्यापैकी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. आज दुपारी आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली. बार्शीमधील मिशन खाजगी क्लासेसमध्ये चांगलं नाव असणारे प्राध्यापक डोईफोडे यांचे 11 तारखेला अपहरण झालं. ही घटना खळबळजनक होती. एक प्राध्यापक आणि त्याचं अशा प्रकारे अपहरण होणं त्याच्यामुळं माननीय पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे आणि त्याच दिवशी घटना घडल्यापासून वेगवेगळ्या प्रकारची टीम तयार करून त्या सरांच्या शोधामध्ये आम्ही होतो आणि दैवानं दुपारपर्यंत ह्या डोईफोडे सरांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिलं होतं. साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मग आम्ही बार्शी परिसरामध्ये ट्रॅक लावून त्याच्यामध्ये 3 आरोपी पकडली आहे गेली आहे. निव्वळ पैसे कमवण्यासाठी खंडणी मागून पैसे कमवणं ह्याच उद्देशाने अपहरण केल्याचं आज तरी निष्पन्न होते आणि याच्यानंतर पुढील तपासात काही बाबी निष्पन्न होते.